नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपट असे तयार होणारे पौष्टिक दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहे पराठे करण्यासाठी इथं मी अर्धा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे अशा प्रकारे बघू शकताय त्याचबरोबर पराठे करण्यासाठी इथं मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे आता दुधी भोपळ्याची साल आपण काढून टाकू आणि किसणीने दुधी भोपळा किसून घेऊ किसलेला दुधी भोपळा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये हिरव्या मिरचीचा तयार केलेला ठेचा बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद एक छोटा चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू आता हे दुधी भोपळ्यामध्ये मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे मी बेसन घातलेलं आहे बेसन घातल्यामुळे पराठे मस्त चवीला लागतात त्याचबरोबर यामध्ये आता गव्हाचं पीठ घालू गव्हाचं पीठ लागेल तसं घालायचं आहे सुरुवातीला मी गव्हाचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे दुधी भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी न घालता दुधी भोपळ्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पीठ घातलेलं आहे तुम्ही बघू शकताय पीठ थोडं ओलसर वाटत आहे त्यामुळे अजून अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला छान असं पीठ मळायचं आहे जास्त मऊ नाही आणि जास्त घट्ट नाही असं आता पीठ मळल्यानंतर दहा मिनिटं हे पीठ आपण भिजत ठेवू म्हणजे पिठामध्ये जे, जे साहित्य घातलेलं आहे ते चांगलं पिठामध्ये मुरलं जात आणि पराठी मस्त अशी चवीला लागतात तर दहा मिनिटं झाल्यानंतर आपण आता पिठाचे एकसारखे गोळे करून घेऊ तुम्हाला जितका पराठा लहान मोठ्या आकाराचा लाटायचा आहे तेवढा पिठाचा गोळा करू शकता तयार केलेल्या पिठाच्या गोळ्याला थोडं गव्हाचं पीठ लावून अगदी हाताने जशी आपण चपाती लाटतो तसा पराठा लाटून घेऊ तर बघू शकताय मस्त पराठा लाटून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व पराठे लाटून घेऊ अगदी अलग हाताने हे पराठे लाटायचे आहेत म्हणजे पोळपोटाला चिटकत नाहीत आता पराठे लाटून झाल्यानंतर मस्त खरपूस असे तव्यावरती हे पराठे भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे लाटलेला पराठा आपण आता दोन्ही साईडनं चांगला भाजून घ्यायचा आहे वरून तूप तेल बटर काहीही लावू शकता इथं मी तेलाचा वापर केलेला आहे दोन्ही बाजूनी थोडं तेल लावून झाल्यानंतर मिडियम गॅसवरती चांगले खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत आलटून पालटून असे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त खमंग असा दुधी भोपळ्याचा पराठा तयार झालेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच प्रकारे उरलेले पराठे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे झटपट दुधी भोपळ्याचे पराठे बनवू शकता दह्यासोबत ओल्या नारळाच्या चटणीसोबत चा किंवा असे सुद्धा गरमागरम खायला हे पराठे मस्त लागतात मुलांना सुद्धा टिफिन मध्ये ओल्या नाळाची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत हे पराठे खायला देऊ शकता अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद